बाद बियर बार में दारू पीकर हंगामा करने वाले संकेत उर्फ कुत्ती को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। मिली जानकारी के अनुसार मंगलवार रात संकेत उर्फ कुत्ती दारू पीने के लिए आशीर्वाद नगर स्थित मुस्कान बियर बार पहुंचा, जहां उसने दारू पीने के बाद पैसों को लेकर जमकर हंगामा किया। संकेत की दारू का बिल तकरीबन 160 रुपये बना, जिसने उसे देने से साफ इनकार कर दिया और गुस्से में स्टाफ से बदतमीजी कर बार के मैनेजर को बुलाकर उसे धमकाते हुए कहा कि मैं यहां का एक बहुत बड़ा दादा हूं, लिहाजा मुझे हर महीने 2000 रुपया हफ्ता दिया जाए और जब जब मैं यहां आऊं तो दारू और खाना फ्री में दिया जाए। जिसके चलते दोनों में काफी बहस हुई, जिसके बाद बढ़ते हंगामे को देखते हुए पुलिस को इस बात की जानकारी दी गई। पुलिस ने संकेत उर्फ कुत्ती को हिरासत में लेकर खडनी का मामला दर्ज कर लिया है। याच्यामध्ये एक संकेत दिग्रसकर उर्फ संकेत कुत्ती नावाचा एक गुन्हेगार आहे, त्याच्या विरुद्ध 2018 पासून पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला गुन्हे दाखल आहेत। वेळोवेळी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात आलेली आहे। कंटिन्यू त्याला चेकिंगही केला जातो। तरी देखील त्याने काल रात्री मुस्कान बार सुभेदार लेआउट या परिसरात या बारमध्ये जाऊन मॅनेजरला शिवीगाळ केली, त्याच्याकडे दारू पिण्याचे बिल त्याला दिले नाही आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून खंडणी त्याने 2000 रुपयाची नंतर मालकाला बोलवण्यात आलं, तर मालकाला खंडणी मागितली आणि याचे पण मी पैसे देत नाही अशी त्याने दादागिरी केली। मी हा का दादा हूँ असं त्याचं म्हणणं होतं। त्याला वेळीच पोलिसांनी ताब्यात हस्तक्षेप करून ताब्यात घेतलं, अटक केलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध योग्य अतिशय कडक अशी प्रतिबंधक कारवाई आम्ही आता करत आहोत। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।